सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. आवाज नाही तो आवाज. सगळ्यांना विनंती आपण बसून घ्या. मी विनंती करतो मंचकावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचं स्वागत आपण सामूहिकरित्या या ठिकाणी संपन्न करायचंय. पवार साहेबांचं स्वागत मोठा पुष्पहार घेऊन संपूर्ण मंचकावरच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी उभं राहून या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं आपण या आदिशक्ती मुक्ताबाईच्या समाधीस्थळाच्या पवित्र भूमीत सगळ्यांच्या वतीनं स्वागत करणार आहोत. तुमची माझी प्रत्येकाची सगळ्यांना हवी हवी वाटणारी आपली भगिनी आदरणीय रोहिणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ साहेब इतक्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं स्वागत या आदिशक्ती मुक्ताबाई नगरीमध्ये संपन्न होत आहे. आपण टाळ्यांची कंजुशी करू नका, एकदा जोरदार टाळी सगळ्यांनी. मंचकाच्या डाव्या बाजूला व्हीआयपी चेअर काही आहेत, त्याची मुभा आपण केलेली आहे, ते उपलब्ध आहे. तिथलं बॅरिकेड्स ओपन पोलीस बांधवांनी केलेलं आहे. कृपा करून आपण उभं न राहता डाव्या बाजूला मागची मंडळींना विनंती आहे, आपण इकडच्या बाजूला चेअर खाली आहे, समोर आपण बसून घ्या. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा माननीय राहुलजी गांधी आप आगे बढो, माननीय पवार साहेब आप आगे बढो, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बढो. आपण सगळ्यांना विनंती आहे आपण थोडस खाली बसून घ्या. या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्री चारुदत्त गजाननराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे यांचे सुपुत्र स्वर्गीय गजाननराजी वानखेडे यांचे सुपुत्र आमचे बंधू चारुदत्त गजानन वानखेडे, कुशल सुरेंद्र जावळे, शहराध्यक्ष सावदा पद्मसिंह ठाकूर, सरचिटणीस सावदा हरसिंग परदेशी माजी नगराध्यक्ष अजय चौधरी संचालक यांना विनंती आहे. आपण व्यासपीठावरती आहात, आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांचा पक्षप्रवेश आदरणीय ताईंच्या भाऊंच्या आणि या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय भैयासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी चारुदत्त दादांना विनंती करतो, आदरणीय भैयासाहेबांना ताईंना विनंती करतो की आपण त्यांचा पक्षप्रवेश संपन्न करावा. पत्रकार बांधवांना विनंती आहे, डाव्या बाजूला आपली व्यवस्था केलेली आहे, आपण कृपा करून बसून घ्यायचंय. पत्रकार बांधवांना विनंती आहे, कृपा करून आपण स्टेजच्या डाव्या बाजूला आपली सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, आपण बसून घ्यायचंय. आपण एक भान सगळ्यांनी ठेवूया की आदरणीय पवार साहेब सभा आटोपून आलेले आहेत आणि सभा संपल्यानंतर सुद्धा पुढच्या सभेला मार्गस्थ होणार आहे, त्यामुळे आदरणीय साहेबांना कुठलीही वेळ साहेबांची न घेता लगेचच चारुदत्त गजाननराव वानखेडे आणि सावद्याचे सगळे चारुदत्त दादांबरोबर आलेले सगळे पदाधिकारी यांचं जोरदार टाळी वाजून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये स्वागत करूया. त्यांच्या वानखेडे परिवाराच्या वतीनं आदरणीय
या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या उमेदवार रोहिणीताई यांना ते काहीतरी भेटवस्तू सुद्धा चारुदत्त वानखेडे साहेब या ठिकाणी देताय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती भेटवस्तू ताईंना सुपूर्द करावी. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण उभं राहू नका, बसून घ्या. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आजच्या आपल्या सभेच्या निमित्तानं आपल्या उमेदवारांना रोहिणीताईंना पाठिंबा या ठिकाणी त्यांनी दर्शवण्यात आलेला आहे, त्यांनी दिलेला आहे पाठिंब्याचं पत्र, त्यांनी सुपूर्द केलेलं आहे, त्यांना धन्यवाद. पॅथर्स रिपब्लिकन पार्टी आकाश रवी बिराडे प्रदेशचे सरचिटणीस यांनी सुद्धा पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी रोहिणीताईंना या ठिकाणी पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. राजपुत्र एकलव्य सेना व जळगाव जिल्हा आदिवासी मल्हार महादेव टोकरे कोळी शेतमजूर महासंघाच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय रोहिणीताई यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला साहेबांना पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे फार मनोगत फार भाषणं या ठिकाणी आपल्याला कोणाची घ्यायची नाही अशी साहेबांची सूचना आहे आणि आपण सगळ्यांनी ती सूचना समजून घ्यावी अशी सगळ्यांना विनंती. उजव्या बाजूला भरपूर मंडळी उभे, आपली डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या चेअरवरती बसून घ्यायचंय. मी आदरणीय नाथाबूंचं संबोधन, नाथाबूंचे वचन, नाथाबूंचे विचार आपण सगळ्यांनी ऐकले. मी आदरणीय जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय भैयासाहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. आदरणीय भैयासाहेब एकदा जोरदार टाळी वाजवून आदरणीय भैयासाहेबांचं स्वागत करूया. आजच्या या सभेचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावर बसलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ, आमदार श्रीधरा चौधरी, जिल्हा आय काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीपदादा पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उमेदवार रोहिणीताई, या ठिकाणी उपस्थितले भुसाळ विधानसभेचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर, रावेर मतदारसंघाचे उमेदवार धनंजय चौधरी, त्याचप्रमाणे विनोदभाऊ तराळ, डॉक्टर जगदीश पाटील, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, अल्पसंख्याकांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो, आपण साहेबांचं मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण आलात. खरं म्हणजे साहेब हा मुक्ताईनगर मतदारसंघ गेल्या 20-25 वर्षापासून आपलं मार्गदर्शन घेतो आहे. नव्हे तर शेतीच्या संदर्भात आपण जे काही आम्हाला मदत केली ते अविस्मरणीय आहे. मला आठवतं ज्यावेळेस कृषीमंत्री आपण होतात त्यावेळी 71,000 कोटीची कर्जमाफी 2009 साली आपण केली. आपण यावलमध्ये आले असताना केळीवर कर्करोग आला असताना जवळपास 800 कोटी रुपये दिले. नाहीतर वेळोवेळी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, सावदा परिसरात गारपीट झाली, त्यावेळेस देखील फक्त फॅक्स पाठवला तर त्यावेळेस मदत आमच्या खात्यात येत होती. परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासून आम्ही पाहतो आहे अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, वादळ झालं, प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं. प्रत्यक्षात या जळगाव जिल्ह्याचे 3 मंत्री कॅबिनेट मंत्री आहे कुठल्याही तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याने ही वस्तुस्थिती आहे. काल परवा मी गुलाबराव देवकर यांच्या मतदारसंघात फिरत असताना त्या ठिकाणी बोलाणे असेल, भादली असेल, असोला असेल, साहेब रस्त्यांची अतिशय दुर्दशा आहे. खरं म्हणजे पालकमंत्र्याचा मतदारसंघ सुजलाम सुपलाम व्हायला पाहिजे, परंतु अजूनही भुसाळसारख्या शहरात, वरंगावसारख्या शहरात 15-15, 20-20 दिवस पाणी येत नाही हे शोकांतिका जळगाव जिल्ह्याची आहे. माझी आपल्याला विनंती आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, रोहिणीताई तर निवडून येणारच आहे, परंतु हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर वर्षभरानंतर यांचा कामाचा आढावा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून जी जनता उपेक्षित राहते त्यांना न्याय मिळण्याची त्या ठिकाणी प्रतीक्षा आम्ही करतो. हा केळी पिकवणारा रावेर असेल, भुसाळ असेल, यावल असेल, प्रामुख्याने केळी आणि कापूस हे नगदी पिकं आमची आहेत. आज सोयाबीनला भाव नाही, बोदवडसारख्या तालुक्यात तर शेतातलं पाणी बाहेर काढावं लागतं एवढी अतिवृष्टी आहे. गहू देखील पेरता येत नाही,
पण तू राज्य सरकारने डोंकणी आमच्याकडे पाहिली नाही, आमची थट्टा केली, आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. राज्य सरकार आल्यानंतर या गोष्टीला प्रामुख्याने प्राधान्य देऊन या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम आपण करावं ही प्रामुख्याने विनंती मी या ठिकाणी करतो आहे. या जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत. प्रल्हादभाऊ असतील, हरिभाऊ दोडे असतील, त्र्यंबक सोनजी असतील, डॉक्टर के जी सर असतील, या सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून साखर कारखाने, दूध विकास फेडरेशन, सुतगिरण्या असे प्रकल्प सहकारी तत्वावर चालवले. उपसा जलसिंचन योजना ह्या देखील निर्माण केल्या. शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांची होती. प्रत्यक्षात आज कुठली उपसा जलसिंचन योजना नाही, राज्य सरकारचा तसा दृष्टिकोन नाही, फक्त खोके घ्यायचे घरी बसायचं हीच भूमिका त्यांची आहे. यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे साहेब. हे गरीब जनता त्यांना निवडून देते, एक एक मत देतं आणि लाखो मतांनी ते निवडून येतात, विश्वासाने ही जनता निवडून देते. पण तो आज प्रत्यक्षात पाहिलं तर यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे आणि शेतकरी आज खालच्या थराला गेलेला आहे. दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. या सर्व प्रश्नांकडे आपण अधिकार लक्ष द्यावं ही प्रामुख्याने विनंती करतो आहे. हा मुक्ताई नगर मतदारसंघ आदि शक्ती मुक्ताईचा मतदारसंघ आहे. आदि शक्तीच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून धार्मिक परंपरेनुसार आम्ही काम करतो आहे. चार विधानसभा मी या मुक्ताई नगर मतदारसंघात आदरणीय नाथाबोंच्या विरोधात लढल्या. अपयश आलं असेल, परंतु या जनतेच्या भरोश्यावर खचून न जाता परत नव्या उमेदवारीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. लोकसभेला अपयश आलं असेल, जळगावला सुरेश दाराच्या विरुद्ध मी लढलो त्याच्या अपयश आलं असेल, परंतु आपला आशीर्वाद आणि आपला विश्वास असल्याने अधिक जोमाने काम करून या जनतेला न्याय देण्याची भूमिका आमची सर्वांची आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी आलात, या सर्व मतदारसंघाच्या वतीने मी आपला हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला ग्वाही देतो की आदरणीय पवारसाहेबांच्या शब्दाला मान देऊन हे दोन्ही तिन्ही उमेदवार, रोहिणीताई असतील, धनंजय चौधरी असतील, डॉक्टर राजेश मानवतकर असतील, नव्हे तर महाविकास आघाडीचे जळगाव जिल्ह्यातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिकार निवडून द्या एवढी आग्रहाची विनंती करू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, दोन्ही हात उंच करून सांगा साहेबांना आश्वासना, राम कृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेब धन्यवाद. सभा कशाला म्हणता ही जर कोणाला पाहिजे असेल तर क्रीडा संकुलाच्या ग्राउंडला एकदा चक्कर मारून बघा. सभा याला म्हणतात ही पवार साहेबांची ताकद आहे. ये पवार साहेब की फौज है, ना रुकती है, ना थकती है, ना झुकती है, और उससे भी बढ़िया बात तो ये है पवार साहब की फौज है, बिकती भी नहीं, रुकती नहीं, थकती नहीं, झुकती नहीं और बिकती नहीं. आनंद आहे स्टेजवरच्या व्यासपीठावरच्या या उपस्थितांच्या आणि तुमच्या प्रतिसादाला एवढंच म्हणावं लागेल. इथल्या या व्यासपीठावरच्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर नेत्यावर तुमचा असलेला विश्वास, तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही सगळेजण आलात. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात कोण येतो घरामुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, तसं रिकामं कोणी कोणाच्या दारात जात नाही. या व्यासपीठावरती तुमचा विश्वास आहे की आतला कोणीही नेता उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. ही जी पद्धत आहे, ही जी म्हण आहे, हा सेवेचा वसा सांभाळणारी माणसं आहे. रोहिणी त्यांना एकच विनंती आहे, तीन जणांना या मतदारसंघामधून आपण विसरू नका. ज्यांनी तुम्हाला अडचणीत मदत केली त्यांना विसरू नका, ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना विसरू नका, आणि ज्यांनी अडचणीच्या वेळेला तुम्हाला सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यांना विसरू नका. ही जनता महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. धन्यवाद. यानंतर या मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाडक्या भगिनी सौभाग्यवती रोहिणीताई एकनाथराव खडसे यांना विनंती करतो, त्यांनी या मतदारसंघातल्या जनतेचे आशीर्वाद घ्यायचे. गर्दी मागे खूप झालेली आहे, कृपया खुर्च्या वाढवायचे टेंटवाल्यांनी. बस बस बस. आजच्या ह्या प्रचंड अशा जाहीर सभेसाठी ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, ज्यांना भेटण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत, ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते खरं, ज्यांनी
शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं, माझ्यासारख्या अनेक महिला भगिनींच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं, ते आमचे सगळ्यांचे लाडके नेते, पक्षाचे सर्व सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इथे उपस्थित असलेले आदरणीय आमदार श्री एकनाथराव खडसे साहेब, आदरणीय आमदार श्री दादा चौधरी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आदरणीय ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्र पाटील, इथे उपस्थित असलेले उदयदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर जगदीशजी पाटील, माफदाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विनोदभाऊ तराळ, इथे उपस्थित असलेले रावेर लोकसभा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदरणीय विजयदादा परब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते आदरणीय मनोहरदादा खैरनार, आदरणीय अरुणदादा पाटील, इथे उपस्थित असलेले सुधीर भाऊ तराळ, खरं व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेणं इथे अपेक्षित आहे, पण वेळेचं बंधन आहे कारण साहेबांना पुढच्या सभेसाठी जायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे नेतेगण आणि माझ्यासोबत इथे उपस्थित असलेले रावेर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजयदादा शिरीष चौधरी, त्याचबरोबर भुसावळवरून भुसावळचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मानवतकरजी दादा, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी नेतेगण, आणि खरं ज्यांना शतशः नमन केलं पाहिजे ते महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे ही मायबाप, आमच्या समोर बसलेली सगळी मायबाप जनता, आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीमध्ये आज ही प्रचंड अशी जाहीर सभा होते. खरं नेत्यांची नावं एवढी झाली आहेत, मला वेळेचं बंधन असल्यामुळे बोलायची घाई आहे, त्याच्यामुळे आदरणीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा पवार यांचं नाव विसरले, क्षमस्व. खरं आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीमध्ये ही प्रचंड अशी जाहीर सभा आज इथे होते. या सभेसाठी मला माहिती आहे तुम्ही सगळे साहेबांना ऐकण्यासाठी इच्छुक आहात, आपल्या ह्या संपूर्ण मतदारसंघातून कानाकोपऱ्यांमधून तुम्ही इथे साहेबांना ऐकण्यासाठी आलायत. खरं साहेबांवरती आपण ह्या मतदारसंघाने अतोनात असं प्रेम साहेबांवरती केलं आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आहे, हा पक्ष मोठा करण्यामध्ये टिकवून ठेवण्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मोलाचं योगदान कायम राहिलं आहे, आणि तुम्ही रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवला आहे आणि ह्या पक्षाचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आहे. ते वटवृक्षाची ही फांदी पानं फुलं ही सगळी इथे दिसत आहेत, एवढं मोठं आज हे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेला आपला पक्ष बघून नक्कीच मनाला आनंद होतोय की आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये एक अलौकिक असं नाव त्यांनी केलंय. आज उमेदवार म्हणून अनेक गोष्टी आहेत तुमच्यासोबत बोलायच्या आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि या निवडणुकीसाठी आदरणीय साहेब हे आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेत. खरं मी साहेबांचे सगळ्यात पहिले आभार व्यक्त करेल की महाविकास आघाडीकडून मला त्यांनी उमेदवारी दिली, माझ्यावर तो विश्वास दाखवला, मला ह्या मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. हा विश्वास
माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरं अनेक प्रसंग अनेक वेळा ह्या काही वर्षांमध्ये आले. गेल्या 2019 मी निवडणूक लढवली, अवघ्या 1800 मतांनी माझा पराभव झाला. दुसऱ्या दिवशीपासून या मतदारसंघामध्ये मायबाप जनतेची सेवा केली गेली पाहिजे म्हणून तळागाळापर्यंत, प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज निवडणुकीला सामोरे जात असताना माझी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना एकच विनंती आहे, गेल्या 5 वर्ष झाले तुमच्यासाठी लढते, गेल्या 5 वर्ष झाले तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी, तुमचे प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठी लढते. अनेक आंदोलनं आपण सगळ्यांनी मिळून केलीत, अनेक ठिकाणी निवेदन दिलेत, अनेक ठिकाणी आपण आंदोलनं करत असताना जेलमध्येही जावं लागलं, पोलिसांनी आपल्याला पकडूनही नेलं. अनेक घटना आपल्याला ह्या 5 वर्षातल्या सांगता येतील की ह्या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही लढलो. आत्ता मला आवश्यकता आहे ती तुमच्या आशीर्वादाची. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच माझी अपेक्षा आहे. मला एवढंच माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाने फक्त मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मला साहेबांनी दिली. आज अनेक ज्येष्ठ महिला पदाधिकारी पक्षामध्ये असताना साहेबांनी जी मला संधी दिली ती संधी मला खूप महत्त्वाची होती. आज महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक लोकांबरोबर संपर्क आला, अनेक लोकांशी संवाद साधता आला आणि अनेक लोकांबरोबर संवाद साधता असताना, वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना मला माझं कर्तृत्व सिद्ध करता आलं. मला माझ्यातला एक कार्यकर्ता शोधण्यासाठी खूप मदत झाली आणि ती मदत मला आदरणीय पवार साहेबांनी दिली. म्हणून अनेकदा अनेक वेळा अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्यात की रोहिणीताई कुठे जाणार आहेत का, पक्ष सोडून जाणार आहे का, पण मी कायम सांगितलं मी घरी बसणं पसंत करेल पण आदरणीय पवार साहेबांना सोडणार नाही नाही नाही. आणि त्याच माध्यमातून अनेकदा अनेक आश्वासनं मिळाली, अनेकदा अनेक लोकांनी पक्षामध्ये येण्याची विनंती जरी केली असली तरी मी ठाम माझ्या विचारावरती होती. जेव्हा मला पवार साहेबांनी हे सांगितलं, जेव्हा मला साहेबांना पवार साहेबांना अनेक नेते सोडून गेले त्याही वेळेस अनेक लोकांनी सांगितलं होतं की तिकडे सत्ता आहे, आपण सत्तेच्या विरोधात आहोत, आपण इथे लढणार आहोत, ज्या पक्ष संपलाय त्या पक्षाकडे काहीच नाही आहे, नेते नाही आहेत, अशा पक्षामध्ये तुम्ही काय करणार आहात थांबून. त्याही वेळेस मला विश्वास होता तुम्हारे पास गाडी बंगला धन दौलत सरकार सब कुछ हो सकता है पर हमारे पास पवार साहेब है और उसपे ऊपर हमारा विश्वास है. आणि पवार साहेबांची जादू झाली आणि पवार साहेबांनी लोकसभेमध्ये प्रत्येकाला हे दाखवून दिलं की आदरणीय पवार साहेब काहीही करू शकता, ठरवलं तर सत्ता पालटवू शकतात, ते लोकसभेमध्ये आपण बघितलं. खरं ह्या मतदारसंघाला वारकरी संप्रदायाचा एक वेगळा इतिहास आहे पण ह्याच पावनभूमीमध्ये बसलेला असताना एक खंत गेल्या 5 वर्ष झाले तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनाला टोचत बोचत असेल ती म्हणजे ज्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं नाव घेऊन या मतदारसंघाचा उल्लेख केला जातो त्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या मंदिराला जाणीवपूर्वक गेले 5 वर्ष झाले 1 रुपयाचा निधी न देण्याचं करंट एक काम माझ्या विरोधातल्या लोकप्रतिनिधींनी केलंय. तुम्हाला माहिती आहे ह्या मंदिराला 5 वर्षामध्ये कळस विना कळसाने हे मंदिर आहे. कळसाशिवाय मंदिर असतं का आपलं? आज ज्या मंदिराला गेल्या 5 वर्षामध्ये विना कळसाचं ठेवलंय, ज्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या नावाने ह्या मुक्ताईनगरचं नाव आदराने संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात घेतलं जातं, त्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या मंदिरासाठी 1 रुपया हे गेल्या 5 वर्षामध्ये देऊ शकले नाहीत. हे आमच्या सारख्या अनेक वारकरी संप्रदायामध्ये जे आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पायाशी जन्माला आले ना त्यांना खंत आहे. का दिला नाही जाणीवपूर्वक? असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत.
पण माझ्या वतीने मी एवढं नक्की सांगेल की सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायचं असेल आपल्या मतदारसंघामध्ये, तर आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं जो जीर्णोद्धाराचं स्वप्न घेऊन भाऊंनी, नाथाभाऊंनी 100 कोटी रुपये ह्या प्रोजेक्टसाठी मंजूर करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं काम मी माझ्या माध्यमातून नक्की करण्याचा प्रयत्न करेल. हेच मंदिर नाही तर मेहूंचं आदिशक्ती संत मुक्ताईंचं मंदिर असेल किंवा आपलं नवीन मुक्ताई मंदिर असेल, ह्या तिघही मंदिरांच्या व्यवस्था तिथे सगळं डेव्हलपमेंट झाल्या पाहिजे, जेथून जे वारकरी लोक आपल्या मुक्ताईमध्ये येतात त्यांना त्यांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्या व्यवस्था करण्यासाठी मी माझ्या माध्यमातून नक्की प्रयत्न करेन. आज मतदारसंघातल्या ज्या उपसा सिंचन योजना आदरणीय नाथाभाऊंच्या काळामध्ये सुरुवात झाल्या, ज्याच्या पाया रोवला गेला, त्या उपसा सिंचन योजना गेल्या 5 वर्षामध्ये यांनी 1 रुपया देखील न आणण्याचं काम केलंय. मला सांगा, ज्या कुरा वडोदा उपसा सिंचन योजनेचं 80% काम पूर्ण झालंय, फक्त 20% काम अपूर्ण आहे. त्या कुरा वडोदा उपसा सिंचन योजनेला हे लोक 5 वर्ष सत्तेमध्ये असताना 1 रुपया का आणू शकले नाहीत. जर त्या योजनेला पैसा आला असता तर माझ्या कुरा वडोदा परिसरातल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या शेतीपर्यंत पाणी गेलं असतं आणि तो परिसर हिरवागार झाला असता. पण इच्छाशक्ती नाही, लोकांसाठी कामं करायची नाहीत, 1 रुपया त्या योजनेसाठी आणला नाही. मुक्ताई उपसा सिंचन योजना असो किंवा बोधवड उपसा सिंचन योजना असो, वरणगाव उपसा सिंचन योजना असो, या जर योजना आजूबाजूच्या आपल्या या सगळ्या योजना पूर्ण झाल्या असत्या तर आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची गंगा वाहिली असती आणि प्रत्येकाच्या शेतीच्या बांधापर्यंत पाणी गेलं असतं, तुमच्या शेताच्या पाणी बांधापर्यंत पाणी गेलं असतं ना, तर आज बोधवड तालुक्यासारखा तालुका दुष्काळग्रस्त राहिला नसता. का नाही गेलं? जेव्हा तुम्हाला 5 वर्ष सत्तेची मिळाली काही तर दिले असते. आपलं जेव्हा सुरुवातीला 2.5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी बोधवड उपसा सिंचनला 100 कोटी रुपये दिले होते, त्याच्यानंतर 1 रुपया देखील त्या योजनेला आलेला नाही. आज बोधवड तालुका असेल, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जिथे पाण्याचे प्रश्न आहेत, यांनी अनेक घोषणा केल्या होत्या की बोधवड तालुक्यामधला पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवू. जी योजना आदरणीय नाथाभाऊंच्या काळामध्ये मंजूर झाली आणि ज्या योजनेतून त्याच बोधवड तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो त्याच योजनेच्या भरोशावरती आपण 5 वर्ष झाले पाणी पितोय, नवीन योजना कुठली झाली का? जी ODAची योजना भाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली त्याच एका योजनेवरून संपूर्ण बोधवड तालुक्यामध्ये पाणी आलं. त्यानंतर अनेक योजना मंजूर केल्या गेल्या कागदोपत्री असेल किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी असेल. जल जीवन मिशन योजनेसारखी योजना त्यांनी आणली, प्रत्येक गावागावापर्यंत ती योजना नेण्याचा प्रयत्न करत गेले पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. मला सांगा, जर अशी योजना असेल की त्या योजनेमध्ये एका तरी गावामध्ये पाणी आलं का हो? मग जर ज्या योजनेमध्ये तुम्ही सांगतायत की आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न केला, मग 5 वर्षामध्ये त्या योजनेतून का नाही येऊ शकलं पाणी? 2.5 वर्ष झाले तुम्ही ह्या सरकारमधून त्या योजनेचा जगाचा वाजा करतायत, एकाही गावात, एका गावात, हा एका गावात तरी मला त्या योजनेतून पाणी आलंय का घरापर्यंत ते दाखवावं. अपहार झाले, भ्रष्टाचार झाले. आज जुन्या टाक्या नव्या करून दाखवण्यात आलेल्या आहेत, पाईपलाईन केल्या गेल्यात, दाखवल्यात, झालेल्याच नाही आहेत. अनेक तक्रारी केल्या गेल्या, फक्त स्वतःची पोटं भरण्यासाठी या योजना आणल्या गेल्या, तुमच्या माझ्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी नाही. पण मला विश्वास, मी तुम्हा सगळ्यांना देऊ इच्छिते, आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मी निवडून आली तर बोधवड तालुक्यामध्ये आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची नक्की जबाबदारी घेईल. सगळ्यात पहिलं काम मी जे करेल ते तुमच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं करेल. आज माझ्या माता भगिनींना पाणी नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय. जी योजना नाथाभाऊंनी मंजूर केली होती
बोदवड तालुक्यासाठी त्या योजनेचं बबनराव लोणीकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या योजनेला स्थगिती देण्याचं करंट काम यांनीच केलंय, नाहीतर त्या योजनेतून पण तुम्हाला रेग्युलरली पाणी मिळालं असतं. आज शेतीला पाणी नाही, घराला पाणी नाही. नक्कीच, पण मी तुम्हाला एवढा नक्की इथे बोलते आणि विश्वास देऊ इच्छिते की जोपर्यंत तुमच्या बोदवड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पुरवठा आपण करण्याचा माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न तुम्हाला तो दिसेल, तुमच्या घरापर्यंत पाणी आलंय हे पण दिसेल. कारण जर आदरणीय पवारसाहेबांनी ठरवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सरकार आलं तर नक्कीच आपण ते काम पूर्णत्वास नेऊयात. आज मतदारसंघातल्या अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपण आपल्या माध्यमातून इथे कारखाना आणण्याचा प्रयत्न केला, आपण आपल्या माध्यमातून एक सुतगिरणी उभं करण्याचा प्रयत्न केला, जिथे अनेक लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी तरुणांना हाताला काम मिळावं म्हणून भाऊंनी भाऊंच्या काळामध्येही प्रकल्पग्रस्त मुलांना नोकऱ्या लावण्याचं काम केलंय. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण या माध्यमातून संस्था उभा करण्याचा प्रयत्न केलाय. आज ज्या काय कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, इथले आपले स्थानिक विद्यार्थीच आज तिथे नोकरी करतायत ना, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला. अनेक मुलांना नोकरीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलाय. याच साठी आज जी माळेगाव चारठाणा पर्यटन अंतर्गत जो टुरिझमचा प्रकल्प आहे तोही आपण भविष्यामध्ये जर पूर्णत्वास नेला तर तिथेही अनेक मुलांना रोजगार मिळू शकतो. या दिशेने मी माझ्या भविष्यामध्ये काम करण्यासाठी एक प्लॅन बनवून आम्ही काम करतोय. मेळसांगव्या जिथे 200 एकरचं बेट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जे मेळसांगव्याच्या जवळपास राहतात त्यांना मध्ये 200 एकरचं बेट आहे, त्या बेटावरती पर्यटन क्षेत्र वनच्या माध्यमातून आपण उत्कृष्टरित्या जर तो डेव्हलप केला तर तिथे लोक येऊ शकतील. तिथे लोक आल्यानंतर जी वर्दळ वाढेल त्या वर्दळीतून तुमच्या माझ्यासारख्या अनेक तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो, हे माझं स्वप्न आहे. फक्त आश्वासन नाही, त्या दिशेने काम केलं गेलं आहे. आम्ही ते प्रोजेक्ट बनवले गेलेले आहेत, तिथे काम करण्याची आम्ही सुरुवात केली आहे. मागच्या काळामध्ये तुम्हाला 2019 स्वप्न दाखवलं होतं की MIDC आणू. अनेकांनी MIDC आणणार म्हणून मतदान केलं. मला सांगा, सारोळ्याला गेल्यावरती MIDC दिसते का? कुठे गेली? हरवली. MIDC सारखा शब्द दिला तुम्ही 5 वर्षामध्ये ना तुमच्या कार्यकाळामध्ये. मला तर वाटतं 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सरकारचे जावाईच होतात. जे मागितलं ते मिळालं असतं ना, तुम्ही हट्ट केला असता तर मिळालं असतं. इच्छाशक्ती लागते. माझ्या माता भगिनींनाही मी इथे नक्की आश्वस्त करू इच्छिते की शबरी आवास योजना असेल, रमाई असेल, ह्या अनेक घरकुलाच्या योजना आहेत. ह्या योजनांचा कोटा वाढवून प्रत्येकाला घर कसं मिळेल ह्यासाठी मी माझ्या माध्यमातून भविष्यात प्रयत्न करेल. आज केळी महामंडळ आपल्या सगळ्यांसाठी, जे रावेर पट्ट्यातली आपली गावं आहेत त्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय की जर केळी महामंडळ इथे स्थापित झालं असतं तर आपल्या प्रत्येकाला, प्रत्येकाच्या केळीला भाव मिळाला असता, प्रत्येकाच्या शेतीमध्ये पिकवणारा आज जे केळीचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी आपल्याला भाव मिळाला असता आणि आपल्याला 2 पैसे शिल्लक मिळाले असते. पण एवढा महत्त्वाचा विषय 2.5 वर्षात तुम्ही ऐकलंय का? 5 वर्षात कधी ऐकलंय की त्यांनी मुद्दा मांडलाय विधानसभेमध्ये? कधीतरी हे विषय मांडलेत का विधानसभेमध्ये? तुमच्या कापाशीच्या भावासाठी कधीतरी बोललेत का?
तुमच्या मक्याला भाव मिळाला पाहिजे, तुमच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. कधीतरी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय का? तुमच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील, तुमच्या पाणी पुरवठ्याची योजना असतील, अनेक तुमचे प्रश्न घेऊन कधीतरी मला सांगा हो विधानसभेमध्ये आवाज उठवलाय का? मला आठवतं मोजून प्रश्न विधानसभेमध्ये जे मांडलेत नाथाभाऊंकडून मला भीती आहे. बरोबर, मुद्दे कसे मांडले गेले रोहिणीताई अशा आहेत, रोहिणीताईंकडून मला भीती आहे, हे भीती आहे, ते भीती आहे, ढमकं आहे, टमकं आहे. सगळ्या तक्रारी करायला तुम्हाला विधानसभेमध्ये बोलता आलं, पण माझ्या ह्या मायबाप जनतेचे प्रश्न घेऊन, माझ्या ह्या मायबाप शेतकरी बांधवांचे प्रश्न एकदा तरी मांडलेत का हो? मग तुम्हाला तिथे निवडून देऊन उपयोग काय? जर तुम्ही आमच्या लोकांचे प्रश्न मांडणार नसाल, आमच्या या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणार नसाल, महिलांचे प्रश्न मांडणार नसाल, तरुण बेरोजगारांचे प्रश्न मांडणार नसाल, पुनर्वसनाचे प्रश्न मांडणार नसाल, पाण्याचे प्रश्न मांडणार नसाल, घरकुलाचे प्रश्न मांडणार नसाल, निवडून कशाला द्यायचं? 50 खोक्यांसाठी? माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण मला संधी द्यावी मी विनंती करते. आत्ताच आदरणीय मुख्यमंत्री महोदय येऊन गेलेत मतदारसंघामध्ये 8 दिवस आधीच. मी 5 मिनिटं घेते, मला माहिती आहे तुम्ही मला सांगणार आहेत, आता आटोपत घ्या. पण त्यांनी एक घोषणा केली की या मतदारसंघामध्ये 5000 कोटी रुपये आम्ही आणले. आता 5000 कोटी रुपये, मी तर संपूर्ण मतदारसंघ फिरतेच, मला आवड आहे प्रत्येक गावापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जायची. मला तर काही दिसले नाही, तुम्हाला दिसले का? 5000 कोटी रुपये जर आपल्या मतदारसंघात आले असते तर कशाला पुरनाड फाट्यावरून कुरा काकोड्याकडे जाताना गड्ड्यांमधून जावं लागलं असतो? कशाला? जे रस्ते खराब झालेत ना, त्या रस्ते बघा जरा, प्रत्येकाची कंबर डंबोडायची वेळ आली आहे. पुलांची कामं केली म्हणतात ना, ते पुलांचं काम किती निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे हे मी ठिकठिकाणी सांगू शकते. रस्त्यांची कामं केली आहेत, रस्त्यांची बिलं काढली गेली आहेत, पण रस्त्यांची कामं किती अपूर्ण आहेत हे मी ठिकठिकाणी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आली आहे. मग पोट कुणाचं भरलं? ठेकेदारांचं. ठेकेदार कोण आहे? मला म्हणे माझा अभ्यास कमी आहे, मला कळत नाही की 1 किलोमीटर रस्ता किती मध्ये होतो मुरुमीकरणाचा. मी त्यांना म्हटलं बरोबर आहे, माझा अभ्यास कमी आहे, कारण ना माझ्या वडिलांनी ठेकेदारी केली ना मी ठेकेदारी केली, त्याच्यामुळे 300 मीटर रस्ता कितीचा होतो मला माहीत नाही, 700 मीटर रस्ता कितीचा होतो मला माहीत नाही. मला एवढंच कळतं 15 लाख रुपये मंजूर झाले असेल तर जेवढा रस्ता मंजूर झालाय तेवढा 15 लाख रुपयामध्ये पूर्णत्वास गेला पाहिजे. अधिकाऱ्यांना तर कळतं, अधिकारी तेव्हाच बनवून देतात की नाही कोटेशन. मग अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास तुमचा आहे असं वाटत असेल तर बरोबर आहे, ठेकेदारीचा व्यवसाय जुना आहे. पण साहेब माझ्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, आपली सगळ्यांची मदत आम्हाला या मतदारसंघात पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाणी प्रश्नाचा. हा माझ्या शेतकरी बांधवांचा प्रमुख मुद्दा मी आपल्यापुढेही मांडते की आपलं जर सरकार महाविकास आघाडीचं जे येणारच आहे ते सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिले माझ्या मतदारसंघातल्या या मायबाप जनतेसाठी ह्या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्याचं काम आपण करावं, जेणेकरून शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या घराघरापर्यंत पाणी गेलं पाहिजे. आपण आधी कृषीमंत्री असताना एक उत्तम निर्णय घेतला होता, त्यासाठी आम्ही सगळी लोक शेतकरी बांधव तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की जो केळी करपा रोगावरती आपल्या माध्यमातून आपण मोफत औषधी देण्याचं काम केलं होतं, ज्यातून प्रत्येक शेतकरी बांधव जे जे केळी करपा रोगाने त्रस्त होते त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यावेळेस आपण काम केलं. आम्ही सगळे शेतकरी बांधव मनापासून आपले आभार व्यक्त करतो.
बोलण्यासारखे अनेक आहेत, पण साहेबांना आपल्याला ऐकायचंय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण कायम साहेबांवरती प्रेम केलंय, आत्ताही आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. एक एक जागा आपल्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे, एक एक जागा निवडून आणणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभं राहू द्या. मला आपल्या माध्यमातून आपला आवाज बनून आपले प्रश्न मांडण्याची संधी द्यावी ही विनंती करते. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, आणि प्रत्येक शुभ कार्य हे तुतारी वाजवूनच केलं जातं, एवढं हे शुभ चिन्ह आपल्याला मिळालंय. ह्याच चिन्हावरती बटन दाबून आपले आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी राहू द्यावेत ही आपणा सगळ्यांना विनंती करते. आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ताई धन्यवाद. आपण ज्यांच्या विचाराची वाट बघत आहात, आदरणीय देशाचे नेते साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. ताईंच्या भाषणातून सगळे मुद्दे बाहेर आलेले आहेत. मिले थे बंदे 5 साल कुछ काम आने के लिए, लेकिन 5 साल का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे पगले इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. एकदा जोरदार टाळी वाजून आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. अच्छा सगळे से प्रमुख अतिथी आणि तुम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक एक कैसे महाराष्ट्राच्या विधानसभेचे लोकशाहीनगर मतदारसंघाच्या उमेदवार सौजनासाई खैसे, भुसावळचे उमेदवार डॉक्टर मानवेदकर, रावेचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार श्रीजीदादा चौधरी, पक्षाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, रवींद्र भैया पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, जगदीश पाटील, उदय पाटील, मनोहर खैदार, विनोद खराय, अजित नाईक, संतोष राजपुरे आणि या शिखरचे सगळे मान्यवर उपस्थित बंधू भगिनी. वेगळ्या दिवसातून आज लोकशाहीनगरला येण्याची संधी मिळाली. मध्यंतरी काही ना काही कामाच्यासाठी आलो होतो, पण एवढ्या विशाल सभेला संबोधित करण्याची संधी आज तुम्ही मित्रांनी दिली. आठवत आहे एकेकाळी वर्ष खूप होऊन गेली, महाराष्ट्रामध्ये मी तरुणांच्यामध्ये काम करत होतो. महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार, प्रत्येक तालुक्यात जाणार, कार्यकर्त्यांची सुसंवाद साधणं हे काम मी करत असे. आणि मला आठवतं तुमच्यापैकी
अनेक लोकांना कदाचित नाव माहीत नसेल, त्या काळात मी जळगावला यायचो, काँग्रेस हाऊसवर उतरायचो आणि जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामासाठी जात असे. काळकर काका नावाचे गृहस्थ होते, ते काँग्रेस हाऊसेस बघायचे आणि काळकर आम्हा लोकांना घेऊन जिल्ह्या जिल्ह्यात जायचे आणि त्यांच्याबरोबर रोजगार असेल, नुकसानीनगर असेल, या सगळ्या परिसरामध्ये मला स्वतःला येण्याची संधी लागली. पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा आहे, महाराष्ट्राची नवीन फेरी, राज्याचा कारभार चालवण्याच्यासाठी एकनाथ असेल, मी असेल, रवींद्र भैया असेल, गुलाबराव असेल, अनेक वर्षी झाले लोकांनी त्यांना प्रोत्साहित करायचा निर्णय घेतला. आज त्यांच्या निवडणुकीच्यासाठी संबंधित करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये रवींद्रही असतील, राजेश मांडवकर असतील, ॲडव्होकेट धनंजय चौघे असतील, ही सगळी नवी पिढी आहे. म्हणजे एका काळामध्ये हा जिल्हा म्हणण्याच्या नंतर आम्हा लोकांच्या निर्देशावर बाबासाहेब मधुकरराव चौधरी असायचे, के एम बाबूसाहेब, के एम बापूसाहेब यांची नावं असायची. सरकारच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम ज्यांनी काम केलं ते फर्नांडराव पाटील असायचे आणि या सगळ्या लोकांनी एक प्रकारची दिशा विधायक असल्यानं या भागाच्या लोकांना सतत दिली. असा सोच किस्सा सोच दृष्टिकोन ठेवून ही नवी फिरी तुम्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आज आलेली आहे. माझी तुम्हा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या तिघांनाही मोठ्या मोठ्याने विजय करा आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव देखील पळवा. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. सरकार सांगण्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. चांगला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात आला. जळगाव जिल्ह्यात थोडं मागं राहिला. ती निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. देशाचा कारभार कुणी कसा चालवायचा याचा विचार झाल्यांच्या पुढे होता. नव्यांच्या मोदी देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की आम्हाला 400 जागा द्या, 400 पार कारभार चालवण्याच्यासाठी 400 जागांची आवश्यकता नाही. पण मोदी साहेबांच्या मनामध्ये नक्की काय याची शंका अनेकांच्या मनामध्ये येत होती. ते सतत 400 पार ही घोषणा देत होते. शंका ही होती की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेवर हल्ला होण्याची शक्यता अधिक संख्या कोणाच्याही हातामध्ये असली तर नाकारता येत नाही आणि ती शंका या देशाच्या अनेक लोकांच्या मनात होती. आणि त्याचं कारण आहे, मोदी साहेब 400 गोष्ट करत होते. त्यांचे एक सहकारी मंत्री होते केंद्र सरकारमध्ये, राज्यमंत्री होते आणि ते सहकारी कर्नाटक खोले होते. त्यांचं नाव श्री हेगडे. हेगडेंनी त्या काळात भाषण केलं की आम्हाला या देशाची घटना जी आहे
त्याच्याच पहिली असेल करायचे, आणि ते करायचे असेल तर 400 जागा मिळायला पाहिजे त्यांच्याच पक्षाच्या. राजस्थानमधल्या एक विजया नावाच्या भगिनी राजवीच्या मेंबर त्या जाहीर सभेने सांगत होत्या की मोदी साहेबांना घटनेत दुरुस्ती करायची आहे, आणि ती करायची असेल तर 400 जागा पाहिजेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या सरकारी हेच सांगत होते. आणि मग एक वर्ष सरकार सर्व देशावर येईल अशी स्थिती होती. आम्ही विचार केला, देशाचे महत्त्वाचे विरोधी पक्षाचे लोक एकत्रच केले. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होत्या, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, मी स्वतः होतो, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, जैन DMKचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळमधले कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते. आम्ही सगळे एकत्र बसतो चर्चा केली आणि आम्हा लोकांची खात्री झाली की 400 जागा घेऊन देशाची घटना आहे, संविधान आहे, त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामध्ये ही घटना वाचवायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, निवडणुकीला एकत्र सामोरं जावं लागेल. आणि त्या पद्धतीने निवडणूक लढलो. महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. एवढ्या कमी जागा कधी मिळाल्या नव्हत्या. आणि ही अवस्था होती. ही लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी ठरवलं की एकत्र येऊया. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना होती, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आम्ही सगळे एकत्र आलो आणि निवडणुकीला सामोरं जायचा निकाल घेतला. मला अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्राच्या जनतेनं लोकशाहीवर, संविधानावर संकट येण्याची जी भूमिका आम्ही मानत होतो तेव्हा पाठिंबा दिला. आणि याच महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांची जागा ही असताना त्याच्या 31 ठिकाणी आम्हा लोकांना सुने लोकांनी निवडून दिलं आणि एक नवीन राजकारण सुरू केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त 10 जागा लढवल्या, त्या 10 ते 8 जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या. आणि सगळं काम तुम्ही लोकांनी केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाची लोकशाही, देशाचं संविधान हे टिकावं यासाठी तुम्हाला लोकांचा आग्रह होता. ती निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक आली आणि ती निवडणूक आपल्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. गेले काही वर्ष राज्याचं सत्ताकारण हे भाजपच्या हातात आहे. आज शिंदे मुख्यमंत्री आहेत, याच्या आधी देवेंद्र मुख्यमंत्री होते, सत्ता त्यांच्या हातामध्ये होती. आणि आपण पाहिलं की या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राचे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्तेचा वापर किती केला. महाराष्ट्राचं दुर्दैवानं वैशिष्ट्य दुसरं निघालं. आज या राज्यामध्ये, या देशामध्ये काळ्या 80 प्रामाणिक राहणारा हा वेळी राजा या राज्यात संकटात आला. जो राम लागतो, उत्पादन वाढवतो, मग ते ज्वारीचं असेल, वाजीचं असेल, धानाचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडत होता. तो महाराष्ट्राचा देवळी राजा अंक अडचणीत होता. आपण बघितलं शेतकऱ्यांची आत्महत्या ही दुखणं
लहान असल्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर दुखत होतं. आज 2 दिवसांपूर्वी एका वर्षात सत्रामध्ये बातमी होती की गेल्या 6-8 महिन्यामध्ये लहान असल्यामध्ये 800 लोकांनी आत्महत्या केली आणि सगळे शेतकरी होते. काय शेतकरी जीव देतो? आम्ही खोलामध्ये गेलो, चौकशी केली. मला आठवत आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एखादी आत्महत्या केली होती, शेतकरी कुटुंबाचा होता. आम्ही लोक गेलो त्या गावी, माहिती घेतली, कुटुंबाच्या लोकांना भेटतो आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घराचा खालचा माणूस जीव देऊन गेला. विचारलं त्याच्या पत्नीला, माऊली तुझ्या नवऱ्यानी जीव का दिला? सगळं सगळं त्यांनी सांगितलं. मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगा 10वीत शिकत होता, घरामध्ये दुसरं काही नव्हतं, कर्ता पुरुष नवरा होता, कपाशीचं पीक त्यांनी घेतलं, त्यासाठी कर्ज काढलं आणि कर्ज काढून कपाशी आल्याच्या नंतर अतिवृष्टी झाली आणि पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा कपाशीचं पीक घेतलं, लाल्या रोग पडला आणि पीक उद्ध्वस्त झालं. पीक गेलं पण त्या पिकाच्यासाठी वी बियाणं औषधाच्यासाठी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज जे घेतलं ते कर्जवरचं डोक्यावर राहिलं आणि ती फेद्यांची ताकद माऊली सांगत होती माझ्या नवऱ्याची होती. ताकद नसल्यामुळं, पैसे न फेडल्यामुळं, वसुली अधिकारी आला, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अभिनेचा पंचनामा केला. माझ्या नवऱ्याला हे सहन झालं नाही, मुलीचं ठरलेलं लग्न त्या मला मोजलं आणि ही गोष्टला सहन झाली नाही. एका दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाशी गेली, इंजिन घेऊन घसा घसा इंजिन फायला आणि जीव देऊन टाकला. कशामुळे हे घडले सगळं? त्याला काही त्याच्या जीवाची किंमत नव्हती, मुलाबाळांच्या त्यांची आस्था नव्हती, पण त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा देण्याची त्याची ताकद राहिली नाही आणि ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी जीव दिला. आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तयार व्हायला आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो की त्यामधून काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे, डोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे. ही भूमिका आम्ही लोकांनी याच्या आधी घेतली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं, त्याशिवाय सन्मानानं जगण्याची संधी या कायाविषयी मान राखणाऱ्या शेतकऱ्याला कधीही मिळणार नाही. आणि ते करायचं असेल तर डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकालसुद्धा घ्यावा लागेल. आज या देशामध्ये मोठे उद्योग होते आहेत, नावं मी घेऊ इच्छित नाही, मोठे मोठे उद्योग होते आहेत आणि त्याच्यातल्या 28-30 उद्योगपतींचे जवळपास 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं. 18 आणि 20 लोकांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्यांनी कपाशीसाठी 8,000 रुपये काढलेले खाजगी सावकाराकडनं 500 रुपये घेतले, त्याचे पैसे थकले, त्याची घराजवळची वाली बाहेर काढायची, त्याची निरावरण करायची, लोकांच्या तोंड दाखवायला जागा नाही ही त्याची ठेवायची. आणि हे चित्र आता या देशामध्ये घडतं आहे, या राज्यामध्ये घडतं आहे आणि त्यासाठी मार्ग एकच आहे. आणि त्यासाठी आम्ही लोकांनी ठरवलं आहे महाविकास आघाडी, महाराष्ट्राचे सगळे प्रमुख पक्ष आम्ही एकत्र बसतो आणि असं तुमच्या होतं. आम्ही काही मागणी करतो, 3-4 गोष्टी
या आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे, त्यासाठी तुमची सत्ता पाहिजे. त्याच्यातली पहिली गोष्ट आज सगळ्यात महत्त्वाची जी आहे आणि ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महिला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आज महिलांच्यामध्ये अत्याचार हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये ऐकायला मिळतं. त्यांचे अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये. आज जवळपास 6,000 जास्त मुली कुठे गायब झाले, त्यांचा फत्ता लागत नाही. हे चित्र महाराष्ट्रात घडलं. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र की ज्या शिवांच्या राज्यामध्ये भगिनींची प्रतिष्ठा हे राज्याचं वैशिष्ट्य होतं, आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये भगिनींच्यासाठी एक संकटाचं चित्र निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना हा बघायला मिळतंय. हे करायचं असेल तर आम्ही विचार केला की महालक्ष्मी योजना, या महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये आणि महिलांना आणि त्यांच्या मुलींना शाळा कॉलेजला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर एसटीचं तिकीट पडणार नाही, मोफत प्रवास हा त्यांच्यासाठी द्यायचा निकाल घेईल. शेतकरी हा तुमच्या नजर जाईल. या राज्याची या देशाची सामान्य लोकांची भूकेची गरज हा शेतकरी भागवतो. आणि तो शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून एक निकाल घ्यायचा ठरवलंय की शेतकऱ्यांना 3,00,000 रुपयापर्यंत त्यांचं कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज हप्ता देतात त्यांना 50,000 रुपये त्याचा हप्ता हा संध्याचा निकाल घेतला. आज समाजामध्ये गरीब लोक आहेत, अनेक जातीचे आहेत, अनेक धर्माचे आहेत. आम्ही असा विचार करतो आहे जातीनिहय जनगणना करायची आणि 50% आरक्षणाच्या संबंधीची जी अट आहे ती काढून टाकायची आणि आरक्षणाचा रस्ता तरुण पिढीला सामान्य माणसाला पूर्णपणे खुला करायचा, त्याबद्दलचा विचार आम्ही केलेला आहे. आज तरुणांच्यामध्ये बेकारी आहे. मुलं शिकली, शाळा कॉलेजेस वाढल्या, शिक्षण झालं, पदवीधर झाले पण हाताला काम नाही आणि त्यामुळे निराश होत आहे. आणि त्यासाठी आम्ही विचार असा केला की जे तरुण बेरोजगार आहेत त्याच तरुणांना काम मिळेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये आर्थिक मदत त्याला करायची तो निकाल आम्ही घेतलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, आज घरामध्ये वजीदाजी लोक असतात, कोणी आजारी पडतं, दवाखान्यात जावं लागतं. आज दवाखान्यात जायचं म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणजे की त्यानंतर ते वीज यायचं त्यामुळे आजारच वाढतो. त्याचं सुटका करायची असेल तर आम्ही हा निकाल घेतो आहोत की 25,00,000 रुपयापर्यंत लोकांचा विमा आरोग्याचा उचलायचा आणि आजारी माणसाला मोफत औषधं देता येतील याची काळजी घ्यायची. ही फास्ट करणं आम्ही सगळ्यांनी ठरवली. या रस्त्याने आम्ही जाऊ इच्छितो पण आम्हाला यश कधी मिळेल? आम्ही हा निर्णय घेऊ इच्छितो त्यासंबंधीचा अधिकार, त्यासंबंधीची शक्ती तुम्ही आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या मार्फत आमचे सगळे उमेदवार विजयी केले तर आमच्या हातात राज्य येणार आहे आणि ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचे आणि ते करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक मला अत्यंत महत्त्वाची वाटते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या निवडणुकीकडे साधी निवडणूक बघू नका. आज जे राज्यकर्ते आहेत ते तुमच्या प्रश्नाच्यासाठी असं न ठेवणारे राज्यकर्ते आहेत. आज जे राज्यकर्ते आहेत बेरोजगार तरुणांच्या हिताची जपणूक न करणारे आहेत.
आज जे राज्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या भल्याच्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी कुशल हाताची न फावी टाकणं ही भूमिका घेणार आहेत आणि ही सत्ता हातामध्ये घेऊन रुजवळ लोकांच्या हिताची जपणूक हे सुस्त अशा राज्य सदस्यांचं आहे आणि त्यांच्या हाताचं सत्ता काढून गेलं आणि तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सहकार्यानं मोठ्या मोठा निर्णय करणं हे काम तुम्ही लोकांनी करावं आणि त्यासाठी आम्हा लोकांची खून लक्षात ठेवावी. याचे दोन उमेदवार त्याचा एका उमेदवाराची खून रोहिणी त्यांची तुतारी वाजवणारा माणूस ही खून त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये ठेवा आणि राजेश मांडलेसकर भुसावळचे उमेदवार आणि ॲडव्होकेट धनंजय चौधरी राजेशचे उमेदवार यांची वेळ हाताचा फंजा आहे तो हाताचा फंजा लक्षात ठेवा. माझी खात्री आहे एक प्रकारचं नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू नव्या फिरीला योग्य रस्त्याने येऊ आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडून एक प्रकारचं प्रगतिशील महाराष्ट्र राज्य हा राज्याचा लौकिक होईल याची आपण काळजी घेऊ त्यालाच तुमची साथ मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आणखीन एक समाजसेवा अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांना धन्यवाद. आज या ठिकाणी या आदिशक्ती मुक्ताबाईच्या भूमीमध्ये देशाचे नेते आदरणीय पवार साहेब